पनवेलजवळील चंदेरी किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेलेला एक ट्रेकर साठ फूट खोल दरीत पडल्याची घटना चार मे रोजी घडली मात्र फक्त दैव बलवत्तर म्हणून हा ट्रेकर बालंबाल बचावला पनवेल पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक उमेश घुटाळ पोलीस हवलदार ओंबासे बदलापूर रेस्क्यू टीमचे नागेश साखरे व इतर तीन सदस्य यांनी शर्तीचे प्रयत्न करून ट्रेकर विराज संजय याचे प्राण बचावले पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक तरुण चंदेरी किल्ल्यावरून पनवेलच्या बाजूला खोल धरीत पडल्याची खबर मिळाली या घटनेची माहिती निसर्ग मित्र संस्थेला देऊन त्यांनीही मदतीसाठी आवाहन करण्यात आले पोलीस हवलदार ओंबासे रीड घरचे पोलीस पाटील दीपक पाटील स्थानिक रहिवासी यांनी घटनास्थळी धाव घेत विराज मस्के या दोरीच्या सहाय्याने दरीतून वर काढले विराज मस्के व त्याचे सहा मित्र असे सात जण सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास चंदेरी किल्ल्याच्या जवळ पोहोचले डोंगरावरील किल्ल्याच्या टोकाकडे जात असताना विराज सर्वांच्या पुढे चालत होता यावेळी त्याचा पाय घसरून त्याचा तोल गेला व किल्ल्यावरून तो साठ फूट खोल दरीत कोसळला दरीत एका दगडाला जाऊन अडकला या अपघातामध्ये त्याच्या डोक्याला हातापायला व कमरेला जबर मार लागला विराजला चालता येत नसल्यामुळे त्याला स्ट्रेचरवर झोपवून रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी किल्ल्यावरून पायथ्याशी आणले रात्र असल्याने जखमी विराजला घेऊन किल्ला उतरण्यास अनेक अडचणी येत होत्या अथक प्रयत्नांनी आज सकाळी दहा वाजताच्या सुमारास किल्ल्याच्या पायथ्याशी येऊन विराजला अॅम्ब्युलन्सने बदलापूर येथून हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यास पाठवण्यात आले